सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे। प्रमुख पक्षनेते आंदोलनस्थळी जाऊन भेट देत आहेत। त्यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज बद्दल वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात येत आहे। जिल्हा बंदीची हाक देत सरकारचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर शेवगाव तालुक्यातील बाळमटाकळी येथील शेकडो तरुणांनी चक्क अहमदनगर जिल्ह्यातील बाळमटाकळी ते जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे गाडीला भगवे ध्वज लावून बाईक रॅली काढून मराठा आंदोलन मनोज जानंगे यांची सुरू असलेल्या अमर उपोषण स्थळी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा देत सरकारचा निषेध नोंदवला आहे। जीवाची बाजी लावून देशाच्या सीमेवर लढणारे व देशवासियांचे संरक्षण करणारे सैनिक हेच समाजाचे खरे हिरो आहेत। भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना आपल्या मागे कुटुंबाची काळजी घ्यायला लाखो करोडो बांधव आहेत। अशी सुरक्षतेची भावना आपण सैनिकांमध्ये निर्माण करायला हवी। सैनिकांच्या त्यागाचे बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांना मान सन्मान देणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे। सैनिक देशासाठी लढत असले तरी देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे आपल्या कार्यातून देश सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे। कोपरगाव तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील अधिकाधिक युवा सैन्य दलात भरती होण्यासाठी कोपरगाव येथे लवकरच एक अकॅडमी स्थापन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे। आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणारे सैनिक रक्षाबंधन सणासाठी आपल्या गावी येऊ शकत नाही, त्यामुळे सैनिकांपर्यंत राख्या पोहोचून त्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी कोपरगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक राखी जवानांसाठी असा उपक्रम राबवण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नवा उद्योग आणि नवरोजगार निर्मिती दृष्टीने नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या 2 MIDC तत्वतः मंजूर मिळाली असून भविष्यात नगरमध्ये रोजगार निर्मिती वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका हा ऊस उत्पादकांचा तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यामध्ये रुद्रेश्वर, केदारेश्वर, ज्ञानेश्वर आणि गंगामाई हे 4 साखर कारखाने आहेत। जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरच्या क्षेत्रामध्ये शेवगाव तालुका येत असल्यामुळे येथे मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे, परंतु यावर्षी नाशिक क्षेत्रामध्ये पाऊस न पडल्यामुळे जायकवाडी धरणांचे तळ गाठले आहे। पर्यायाने या भागांमध्ये यंदाच्या हंगाम ऊस लागवड अल्प प्रमाणात झाली असल्यामुळे भविष्यात ऊसाचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे। पर्यायाने यंदा हंगामामध्ये साखर कारखाने कमी दिवसात आपल्या गळती हंगाम उरण्याची शक्यता आहे। पाऊस नसल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे। पिकांना पाणी नसल्याने डोळ्या देखत करपलेली पिकं पाहण्यापेक्षा ते मोडलेली बरे असा विचार करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 12.5 एकर हेक्टरावरील पिकांचा नांगर फिरवला आहे। कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांकडून मोडलेली पिकांची आकडेवारी संकलित करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। व्याजाने घेतलेले पैसे वेळोवेळी दिले तसेच व्याजाच्या बदल्यातून मोटरसायकल, घड्याळ, लॅपटॉप, मोबाईल गहाण ठेवले तर ही सावकाराकडून होणाऱ्या व्याजाच्या पैशाच्या सततच्या मागणीने त्रास होऊन शहरातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोवंश जनावरांना लंपी आजाराच्या साथीने या वर्षी पुन्हा एकदा त्रस्त केल्याने सुरक्षा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने घोडेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आला असून त्यामुळे दर शुक्रवारी गजबजत असणाऱ्या परिसरात शुकशुकाट पसरला आहे। जनावरे बाजार बंद असल्यामुळे येथील होणारे लाखो व्यवहार थांबले आहेत, याचा मोठा फटका पशुपालन, शेतकऱ्यांसह जनावरांचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे। ऑनलाईनच्या कामावर बहिष्काराची हाक देऊन राज्य आरोग्य विभाग व आशा गट प्रवर्तन संघटना आणि नगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली। कोणतेही परिपत्रक नसताना आशा वर्करकडून फुकटात ऑनलाईनची करून घेतली जाणारी कामे त्वरित बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली।
गेल्या 2 महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे। पावसाअभावी पिके जळू लागली असल्याने शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत। या मागणीसाठी जनशक्तीच्या नेत्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना पावसाअभावी जळून चाललेली बाजरी, कपाशी, मूग, सोयाबीन पिकांची भेट देऊन अनोखी आंदोलन करण्यात आले आहे। पाथर्डी शहरातील नवीन बस स्थानकातून एसटी बस मध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्स मधून 14 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।